उपमुख्य लेखापरीक्षक बढतीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवल्याने विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला. मात्र वाढता विरोध पाहता यावर मतदान घेत भाजपकडनं बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला आहे. माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक म्हणून बढती देण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात होता. हा प्रस्ताव न्यायप्रविष्ट असताना असा प्रस्ताव मुख्य सभेत कसा आला आणि काळे यांच्या अगोदर दोन अधिकारी वरिष्ठ असताना काळेंना बढतीची शिफारस कशी केली असा प्रश्न अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलाय. मात्र ह्याकडे दुर्लक्ष करत महापौरांनी मतदान घेण्याचे आदेश दिले आणि 63-24 असे मतदान झाल्यानंतर भाजपाकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय.